सोलापूर शहरात मटका या 2 नंबर धंद्याचा सध्या हैदोस सुरू असून दररोज भर रस्त्यावर दारू पिणाऱ्यांची अक्षरशः जत्रा भरत असल्याचं दिसून आलं. सोलापूर शहरात नूतन पोलीस आयुक्त म्हणून एम राजकुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारला. एक कर्तव्यदक्ष, नॉन करप्ट, धडाकेबाज वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचा परिचय आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली. सोलापुरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, सिग्नल तोडणारे, सायलेन्सर काढून अथवा त्यात बदल करून भरधाव जाणारे, लायसन्स, आरसी बुक, पीयूसी प्रमाणपत्र न बाळगणारे, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणारे अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा सध्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुरू आहे. दुसऱ्या बाजूला सोलापुरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या 2 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची आणि दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची यादी तयार करून त्यांच्यावर MPDA, तडीपार, CRPC अन्वये सध्या जोरदार कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर जयंती उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये कांठळ्या बसवणाऱ्या DJ वर गुन्हे दाखल करून वायू प्रदूषणाचं महत्त्व सोलापूरकरांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पटवून दिलं. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळं सोलापूर शहराला शिस्त लागण्याबरोबरच सराईत गुन्हेगार आणि गुंडांची पाचावर धारण बसत आहे. अशा प्रकारे सोलापूर शहराचं चित्र सध्या आशादायक दिसत असलं तरी सोलापूर शहरात सध्या मटका, जुगार अड्डे, हातभट्टी दारूची विक्री, देशी विदेशी दारूची अवैध प्राशन केंद्रे, गुटखा, मावा, डान्स बार असे अनेक प्रकारचे 2 नंबर धंदे बिनदिक्कतपणे उघड उघड चालू आहेत. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी हे 2 नंबरचे धंदे मुळापासून उखडून टाकण्याची अत्यंत आवश्यकता आहे. इन सोलापूर न्यूज चॅनलनं या 2 नंबर धंद्यांच्या विरोधात खास वृत्तमालिका सुरू केली आहे. आता पाहूया अक्कलकोट रोड पाण्याची टाकी, कुंभारवेस, रेल्वे स्टेशन, महापौर बंगला, 7 रस्ता या परिसरातील ऑन दी स्पॉट दृश्ये. अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ पूर्वी टाकीच्या खाली दारुड्यांची जत्रा भरत असे, पण सध्या पाण्याच्या टाकीजवळ दारुड्यांसाठी खास मिनी गाळ्यांमधील कोल्ड्रिंक हाऊसेस सज्ज आहेत. समोरच असलेल्या वाईन शॉपमधून दारू खरेदी करायची आणि इथं आरामात ढोसायची. चकणा अर्थात स्नॅक्स म्हणून शेंगा, वेफर्स, वाटाणे, फुटाणे, पायनॅपल, अंडा ऑमलेट, बॉईल अंडा या पदार्थांची मुबलक सोय इथं उपलब्ध आहे. कुंभारवेस परिसरातही तशीच परिस्थिती दिसून आली. रेल्वे स्टेशन भागात तर भर रस्त्यावर मुख्य पोस्ट ऑफिसला लागून ओळीनं सोडागाड्या आहेत. इथंही तळीरामांची जत्रा भरत असल्याचं नजरेस पडलं. त्यापुढं महापौर बंगल्याच्या अलीकडं वाईन शॉपला लागूनच दारुड्यांची जत्रा भरल्याचं दिसून आलं. 7 रस्ता परिसर हा तर सोलापुरातील मध्यवर्ती भाग. हा परिसर सदैव गजबजलेला असतो. जवळच शासकीय विश्रामगृह असल्यानं VIPची कायम वर्दळ असते. अशा या महत्त्वाच्या ठिकाणी कदम बंधू यांचा गेल्या अनेक दिवसांपासून हैदोस सुरू आहे. शिवा कदम हा SK पान शॉपच्या नावाखाली भर रस्त्यावर मटक्याचा धंदा चालवतो. त्याच्या दुकानासमोर मटका बहाद्दरांची कायम गर्दी असते. जेव्हा वातावरण टाईट असतं, सोलापुरातील मटक्याच्या सर्व टपऱ्या बंद असतात, तेव्हा शिवाची मटका टपरी बिंधास्तपणे खुलेआम सुरू असते. त्याचा मुलगाही त्याला मटक्याच्या धंद्यात दिवसभर मदत करतो. सर्व 2 नंबर धंदेवाल्यांची संपूर्ण कुंडली इन सोलापूर न्यूजच्या ताब्यात आहे. आगे आगे देखो होता है क्या.